क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। कुपवाड मधील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे। कुपवाडमधील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे। देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। यंदा 37व्या वर्षी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गंधोटी आणि देवीस तेल चढवणे आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे। यावेळी महिला भक्तांनी गर्दी केली होती। आज पुरणपोळीचा नैवेद्य आहे। सलग 5 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होतात। कर्नाटकातून देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात। कुपवाड बुधगाव रस्त्यावर दोन्ही बाजूला खेळण्याचे आणि खाद्यपदार्थ स्टॉल लागले आहेत। देवीचं दर्शन घेऊन या स्टॉलवर गर्दी होत आहे। दररोज देवीची आराधना होते, यावेळी भक्तांची गर्दीही असते। भव्य कुस्त्या, ऑर्केस्ट्रा, धनगरी ओव्या, कीच असा भरगच्च कार्यक्रम पार पडत आहे। यात्रेच्या प्रारंभी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याकरिता महिला भक्तांनी गर्दी करत देवीचं दर्शन घेतलं। यात्रेच्या अंतिम दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। त्याचा लाभ हजारो भक्तगण घेतात। यल्लमा मंदिराचे पुजारी राजू जाधव आणि यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे। त्याला यात्रा कमिटीचे सदस्य सहकार्य करत आहेत। श्री आराध्य देवी यल्लमा देवी यांची यात्रा सालाबाद प्रमाणे चालू आहे। आज 36वे वर्ष आहे। 22 तारखेपासून यात्रा चालू झाली आहे। आज महानैवेद्याचा दिवस आहे आणि या यात्रेसाठी MIDC पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अधिकारी आणि कुपवाड महापालिकेचे सर्व स्टाफ यांनी सहकार्य केलेलं आहे आणि भक्त लोकही सहकार्य करत आहेत आणि त्यांची कुठलीही अडचण दूर होणार असे आम्ही हे करत आहे। कुठली यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही यात्रा कमिटीची जबाबदारी घेतलेली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।